नागपुर के सुरेश भट्ट सभागृह में कार्यकर्ताओं को घरेलू सामग्री वितरण कार्यक्रम के दौरान मची भगदड़ में एक वृद्ध की मौत हो गई, कई लोग घायल हो गए। इस मामले में महाराष्ट्र भवन निर्माण श्रमिक कल्याण बोर्ड एवं अधिकारी पदाधिकारी मंत्री दोषी है, अगर है तो SIT इसकी जांच करें। कांग्रेस विधायक विकास ठाकरे उनकी मौजूदगी में बंटी शेड़के के सहित तमाम पदाधिकारियों ने इस हादसे की निंदा की है। आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र शासनाचं कामगार कल्याण मंडळ आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुरेश भट सभागृहामध्ये कामगार विभागातर्फे मजुरांना किचन किटचं वितरण करण्यात येणार होतं। आता हे शासनाच्या पैशातून वितरण करण्यात येणार होतं, याची फार मोठी प्रसिद्धी झाली आणि याच्यासाठी खूप लोक त्या ठिकाणी आले। मला वाटते की आजच्या या काळामध्ये एखाद्या गरीब मजुराला तुम्ही सांगाल की आम्ही 20,000 किट देऊन झालो तो आपली आजची रोजी तोडून तिथे आला होता। मग आपल्या तेवढ्या लोकांना देण्यासाठी किट उपलब्ध आहेत काय? मग आपण बोलावलेल्या लोकांची तिथे व्यवस्था होणार आहेत काय? ही सर्व जबाबदारी प्रशासनाची राहते। हल्ली प्रशासन एखाद्या पॉलिटिकल पार्टीची मीटिंग असली तर किती लोक येणार आहे म्हणून त्याचं नियोजन करते, परंतु या ठिकाणी या नागपूर शहरातील एवढ्या मजुरांना जमा केलं आपण आणि किट मिळण्याच्या ऐवजी तिथं चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। आता मला वाटते याला दोषी कोण आहे याचा शोध घ्यायला पाहिजे। चेंगराचेंगरीमध्ये जी महिला मृत्युमुखी पडले, अनेक लोक जखमी झाले, हे कशामुळे झाले, यांना कोणी बोलावलं होतं, यांना कोणाच्या आदेशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता प्रशासनाने, कोण कॉन्ट्रॅक्टर होता वाटणारा हा त्याची जबाबदारी होती काय, कोण कामगार कल्याण मंडळाचा अधिकार आहे की हे ऑर्गनाईज करणार होता, पोलीस विभागाने याची दक्षता घेतली होती काय की इतके लोक येऊन तिथे चेंगराचेंगरी होईल, तर हे नागपूरकरांच्या जीवाशी आणि मजुरांच्या जे बिचारे आपली रोजीरोटी कमवून खुशी राहतात त्यांना प्रलोभन दाखवून आपण बोलावलं, तिथे चेंगराचेंगरीमध्ये जीव गेला, ही अत्यंत निंदनीय घटना या नागपूर शहरामध्ये घडली आहे। आणि मला वाटतं की या घटनेमध्ये दोषी कोण आहे याचा शोध व्हायला पाहिजे। थातूर मातूर कारवाई करून चालणार नाही। याच्यावर एक SIT नेमली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे, याच्यात जो जो दोषी अधिकारी असेल, पदाधिकारी असेल, कोणता पक्ष असेल, कोणता मंत्री असेल, त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही आमची मागणी। बरोबर।